हॅट्रिक विकेट 1001 रुपयाचं पारितोषिक. येस, मॅच खेळत असताना जर बॉल डॅमेज झाला, बॉल फुटला, तर जो डिसिजन असेल तो डिसिजन कंटिन्यू राहील आणि नवीन बॉल मात्र तुम्हाला मैदानामध्ये दिला जाईल खेळण्यासाठी. हे सर्व नियम आहेत, सर्व कॅप्टन्स या नियमांकडे लक्ष द्यायचं. आणि रिव्ह्यू सिस्टम नसेल, फक्त अंपायरचा कॉल असेल बीमरसाठी, तो अंपायरचा कॉल असेल, तो रिव्ह्यू सिस्टम ही फक्त एकच असेल. सज्ज आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये मयूर मोरे सर, सज्ज आहेत दोन्ही MCA क्वालिफाईड अंपायर प्रसाद्य सहस्त्रबुद्धे सर आणि त्याचबरोबर बाळा इकारे सर, हे दोन्ही अंपायर्स मात्र सज्ज आहे. आणि टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा कडकडाट म्हणजे पहिली विद्यमान जोडी मात्र मैदानामध्ये पोहोचवली जाते. आणि पहिली विद्यमान जोडी आपण पाहतोय ती म्हणजे जय दुर्गा रोहिंजन संघाकडून मात्र मैदानामध्ये पाठवली जाते. पहिली प्रणव पाटील आणि प्रतीक पाटील ही विद्यमान जोडी मात्र टाळ्यांच्या कडकडाटीमध्ये मैदानामध्ये पोहोचवली जाते. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. येस, तर दोन्ही संघांना मात्र इथे ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट अंपायर्स. आणि सज्ज आहे SMD स्पोर्ट्स लाईव्ह टीम देखील. आणि जावेत या मॅचकडे जिथे कॉमेंट्री बॉक्समध्ये मयूर मोरे सर मात्र उपस्थित आहेत. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. धन्यवाद किरण जी मस्कर. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती गणरायाच्या चरणी वंदन करून हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा आणि घेऊन चलतोय आदर्श चषक 2022 या दैदिप्यमान पर्वामध्ये. उद्घाटनाच्या नंतर पार पडणारी पहिली लढत, एका बाजूला आदर्श 11 पडले आणि दुसऱ्या बाजूला जय दुर्गा रोहिंजन, या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान एकूण हा सामना आपण पाहू शकतो. एकूण 5 षटकांचा हा सामना असेल. पहिले षटक मँडेटरी पॉवर प्ले. आणि या स्पर्धेच्या नियमाप्रमाणे आपण पाहिलं तर विकेट टॉसला या स्पर्धेमध्ये फार महत्वाचं असेल, कारण ज्या संघाचे गडी कमी बाद जर सामना टाय झाला तर मात्र ज्या संघाचे गडी कमी बाद झाल्या त्यांना विजय घोषित करण्यात येईल. गडी जर समान असतील तर मात्र नाणेफेकीचा कौल ज्या संघाने जिंकलाय त्यांना विजय घोषित केला जाईल. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट. जवळ मॅचच्या दिशेने स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल प्रतीक पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळेल प्रणव पाटील. आणि पहिलं षटक गोलंदाज सज्ज होतोय आमच्या मुख्य व्यासपीठाच्या एंडकडनं. जपेश गोलंदाजी मार्कवर आणि पंचांचा कॉल. या सामन्याची सुरुवात एकदा जोरदार टाळ्या या आदर्श चषकाच्या सुरुवातीच्या पहिल्या चेंडूसाठी स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रणव. पहिलाच बॉल एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक आणि पहिल्या चेंडूला दिलाय धक्का. सुरुवात झाली आहे विकेटनी, बॅट्समन बॅक टू द डगआउट. जे काय सुरुवात आहे या स्पर्धेची, अर्थातच गोलंदाजांनी वर्चस्व गाजवत असताना पहिल्या चेंडूला एक धक्का दिला आणि त्या धक्क्याच्या माध्यमातून सावरण्यासाठी प्रभाग आपण पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकावरती आदर्श 11 पडले संघाकडनं खेळाडू येतोय बॅटिंगसाठी विक्रम. आपण पाहिलं तर रोहिंजन संघाकडनं येतोय फलंदाजी करता. पहिल्या चेंडूला एक धक्का जरूर बसलाय, गोलंदाजांनी दाखवून दिलंय वर्चस्व आम्ही गाजवू शकतो, कारण आयोजन समिती आपण पाहिलं तर आदर्श 11 पडले यांच्या माध्यमातून आहे आणि पडले संघाचाच पहिला सामना आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल जिंकत असताना गोलंदाजीचा निर्णय सार्थ ठरवला जाईल. यावेळेस मात्र एक्झिक्यूट केलाय चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव वेगाने कम्प्लीट केली जाईल. या दोन धावांच्या अंती मात्र शुभारंभ होतोय, या डावाचा प्रारंभ होतोय धावफलकाचा.
दहा फलकावरती धावा लागतात त्या दोन धावा दोन धावा दहा फलकावरती आपल्याला ऐकायला पाहायला मिळतील. तर दोन धाव धावफल करते पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बॉल होतो यार गतीमध्ये परिवर्तन चांगला फटका व्हॉट अ शॉट ग्लोरियस स्ट्रोक क्रिकेटचं मादक सौंदर्य चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत खणखणीत शंखनाद चौकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. चेंडूचा अचूक वेद घेतला गॅप फाइंड केली आणि त्या गॅप मधून पडलेगावचे सन्माननीय दिलीपजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. त्यांना विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हायचंय. पुन्हा एकदा बॉल होतो यार वेगवान चेंडू चांगला फटका आणि आता मात्र ऋतिकच्या हातामध्ये एक सोप्पा झेल धक्का क्रमांक दुसरा. बॅट्समन बॅक टू द डगआउट. एक जबरदस्त व्यक्तिमत्व सन्माननीय दिलीपजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. एक जबरदस्त स्पर्धा आणि पहिल्याच षटकामध्ये गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळेल. सहा धावा खर्च करत असताना तब्बल दोन गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज जपेशला. पॉवरप्लेचं षटक आपण पाहिलं तर गोलंदाजांसाठी एक संघर्षाचा काळ असतो, मात्र त्या संघर्षाच्या काळामध्ये मैदानावरती ठाण मांडून दोन धक्के यशस्वी पद्धतीने दिलेत गोलंदाज जपेशने आणि या दोन धक्क्यांच्या माध्यमातून थोडासा अडचणीमध्ये जरूर सापडलाय जय दुर्गा रोहिंजन संघ. न्यू बॅट्समन आपण पाहिलं तर विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये. वेगवान चेंडू खूप चांगली लाईन पाहायला मिळाली. एक उसळी घेणारा हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो आणि येणारा मात्र हा डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. सहा धावा आतापर्यंत खर्च केल्या, दोन गडी बाद करण्यामध्ये यश जरूर मिळालं आणि आता मात्र एक चांगली गोलंदाजी दाखवत असताना गोलंदाज जपेश. एक पहिला आपण तर स्थानिक संघ आहे खेळपट्टी आणि मैदानाचा अचूक अंदाज आपल्याला पाहायला मिळेल पडलेगाव संघाकडनं. पुन्हा एकदा बॉल होतो यार वेगवान चेंडू यावेळेस मात्र मिस्टामिक स्ट्रोक. वन मोर विकेट डाऊन. बॅट्समन बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक तिसरा जय दुर्गा रोहिंजन टीमला. आणि पहिलंच षटक आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या आपण पाहिलं तर समाप्तीनंतर तीन धक्के देत असताना फक्त सहा धावा खर्च केल्या गोलंदाज जपेशने आणि आपलं वर्चस्व या सामन्यामध्ये सिद्ध केलं आपण पाहिलं तर आदर्श इलेव्हन पडले संघाने. कारण स्थानिक संघ आहे, आपण पाहिलं तर आयोजन समिती देखील आपण आदर्श इलेव्हन पडलेगाव संघाची पाहू शकतो. त्यामुळे एक काही असेल थोडासा का असाने दबाव असेल, कारण आपल्याच गावचे प्रेक्षक या सामन्यासाठी आपण पाहू शकतो आणि प्रेक्षकांची इच्छा असते आपला संघ कायमच जिंकला पाहिजे. एक जबरदस्त मॅच आपण पाहतोय. पहिला सामना आणि पहिल्याच सामन्याच्या पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त वर्चस्व गाजवलंय आदर्श इलेव्हन पडले संघाचा गोलंदाज जपेशने. दुसरं षटक यावेळेस मात्र घेऊन येतोय भावेश गोलंदाजी मार्गवर. स्ट्रायकिंगला आता मात्र फलंदाज असेल एक चांगली इनिंग त्याला साकारण्याची गरज असेल, कारण तीन धक्के बसलेत. स्ट्रायकिंगला बॅट्समन आपण पाहिलं तर विक्रम आणि विक्रम कशा प्रकारे खेळ करेल आपल्या संघासाठी पाहणं गरजेचं आहे. तीन खेळाडू आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या बाहेर. आमच्या पडलेगावचे कोणी वरिष्ठ मान्यवर ग्रामस्थ मंडळ जर या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांना मी विनंती करतोय आपण यायचं व्यासपीठावरती.
यावेस मध्ये पहिलाच बॉल फक्त स्टीयर गेलाय पॉइंटच्या क्षेत्राला आणि एक धाव आता मात्र वेगाने कंप्लीट केली जाईल या एका धावेच्या अंती मात्र धावसंख्या 1 ने सरकल पुढे 19 धावा धावफल करती लागतात 7 ऑन स्कोर कार्ड आपण पाहू शकतो विथ लॉस ऑफ 3 विकेट्स टीम जयदुर्गा रोहिंजन थोडीस अडचणी जरूर सापडलाय संघ मात्र इथून एक जबरदस्त मैच अपन रंगता पाहू शकतो रोहिंजन जयदुर्गा रोहिंजन वर्सेस आदर्श 11 पडले पहिलाच सामना आणि इतक्या रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक हे दुसरं सुरू असताना यावेस मध्ये वेगवान चेंडू चांगला फटका एक्झिक्यूट केलाय खूप चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एकच धाव खर्च केली आहे आणि या एका धावेच्या नंतर धावसंख्या धावफल करती जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती तर सन्माननीय ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांना मी नम्र विनंती करतो की आपण यायचं व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत वळूयात मॅचच्या दिशेने दोन चेंडूंवरती दोन धावा खर्च केल्यात गोलंदाजांचं वर्चस्व आतापर्यंत तरी पाहायला मिळतंय किरण सर आणि विचार केला तर चार चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे पुन्हा एकदा बॉलर तयार बॉलिंग मार्क वरती वेगवान चेंडू आणि हलकीशी एज लॉलीपॉप जेल टिपला जाईल धक्का क्रमांक 14 बसतोय वर्चस्व कायम ठेवलंय आदर्श 11 पडलेने आणि जयदुर्गा रोहिंजन संघाचा अजून एक खेळाडू मैदानाच्या बाहेर पडले गावच्या 40+ संघाकडनं विशेष पारितोषिक आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राईज आणि प्रत्येक झेलसाठी तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल एक जबरदस्त पारितोषिक आपण पाहिलं आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या खेळाडूंचा एक कॉन्फिडन्स उंचावण्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने बॉल होती यार बॉलिंग मार्क वरती धक्क्या मागून धक्के बसलेत मात्र त्या धक्क्यात सावरण्याची जबाबदारी स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अक्षय यावेळी मात्र वेगवान ते तर्रार चेंडू दिशेपासून थोडासा भरकटतोय पंचांनी दंडित केलंय इट इज वाईड आणि धावसंख्या 1 ने सरकेल पुढे धावसंख्या 1 ने सरकेल पुढे एकूण धावा लागतात धावा फलकावरती आपण विचार केला तर 9 धावा अजून एकेरी धावसंख्या आपण पाहू शकतो किरण सर पण दुहेरी धावा होणं गरजेचं आहे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावर पुन्हा एकदा यावेळेस वेगवान चेंडू स्टीअर करण्याचा प्रयत्न होता खूप चांगली लाईन हाताळली आहे आणि येणारा मात्र हा निर्धाव चेंडू खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आदर्श 11 पडले संघाचा गोलंदाज जो दुसरं षटक हाताळतोय भावेश आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर फलंदाज अक्षय आपल्याला पाहायला मिळाला आणि येणारा मात्र हा निर्धाव चेंडू षटकाचा विचार केला तर दोन चेंडूंचा खेळ अजूनही शिल पुन्हा एकदा बॉल होतो यार वेगवान ते सर्रार चेंडू पाहायला मिळतोय खूप चांगली लाईन एक्झिक्यूट करत असताना गोलंदाज भावेश आपण पाहतोय आणि येणारा मात्र हा निर्धाव चेंडू अडचणी जरूर वाढवतोय आपण पाहिलं तर जयदुर्गा रोहिंजन संघाच्या समोर मात्र या अडचणींचा सामना करायचा नसेल तर मात्र दोन्ही फलंदाजांना खूप चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी करावी लागेल स्पर्धेचा विचार केला तर विकेट टॉसला खूप महत्व असेल त्यामुळे याचा देखील विचार करून आपली पुढची रणनीती आखावी लागेल जयदुर्गा रोहिंजन संघाला पुन्हा एकदा गोलंदाज तयार षटकातला पुढचा चेंडू घेऊन या 20 मध्ये वेगवान चेंडू पाहायला मिळतोय दिशेपासून थोडासा भरकटतोय पंचांनी दंडित केलाय हा पुन्हा एकदा एक वाईड चेंडू या षटकातला आपण पाहिला तर दुसरा स्वैर चेंडू पाहायला मिळाला आणि धावसंख्या 1 ने सरकेल पुढे 19 धाव लागतात धावफल करते आता मात्र दुहेरी आकड्यामध्ये 10 धावा आपण पाहू शकतो 10 रन्स ऑन स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट्स टीम जयदुर्गा रोहिंजन वेगवान चेंडू यावेळेस मात्र हलकीशी एज जरूर होती मात्र क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट थर्डमॅनला
फक्त एकच धाव आणि या एका धावीच्या नंतर दुसरा षटकाची देखील होते समाप्ती. चार गडी बाद धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 11 धावा जय दुर्गा रोहिंजन संघाकडं. अकरा आणि तब्बल चार गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं आदर्श इलेव्हन पडले संघाला आणि जयदुर्गा रोहिंजन संघाच्या समोर मात्र अडचणींचा डोंगर जरूर उभा केला. काय गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये गोलंदाज जपेशने, दुसऱ्या षटकामध्ये भावेशने आणि आता मात्र तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज रोशन गोलंदाजी मार्गवर. षटक क्रमांक हे तिसरं असेल. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन पूर्णतः हटलेलं आहे, पूर्णतः ते निर्बंध हटलेले आहेत आणि आता मात्र तब्बल 5 खेळाडू आपण 38 सर्कलच्या बाहेर तैनात करू शकतो. एक जमेची बाजू निर्माण होऊ शकते पडलेगाव संघासाठी. मात्र विचार केला तर अडचणींचा डोंगर जर सर करायचा असेल तर या दोन्ही फलंदाजांना खूप चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी निश्चितपणे करावी लागेल. जमेत मॅचच्या दिशेने गोलंदाज सज्ज होतोय. आमच्या मुख्य व्यासपीठाच्या एंडकडनं स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन अक्षय ऑन स्ट्राइक. मात्र अक्षय कसा खेळ करतोय आपल्या संघासाठी पाहणं गरजेचं आहे. वळत मॅचच्या दिशेने बॉल होतो यार मुख्य व्यासपीठाच्या इनकडनं. पहिलाच बॉल इन टू द ब्लॉक होल पाहायला मिळाला होता. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केलाय आणि फक्त सिंगल खर्च करत असताना या एका धावीच्या नंतर धावसंख्या एकूण जाऊन पोहोचते धावफलकावरती ती 12. 12 ऑन स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट्स टीम जयदुर्गा रोहिंजन. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र फलंदाज पाहायला मिळेल गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय पुन्हा एकदा. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस चेंडू फायदा घेता येतोय. आता मात्र एक चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. डी पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत असताना आणि आता मात्र एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील आपण पाहू शकतो. या दोन धावांच्या नंतर एकूण धावसंख्या 14 आपल्याला पाहायला मिळेल धावफलकावरती. 14 ऑन स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट्स टीम जयदुर्गा रोहिंजन आणि एक गोलंदाजांचं वर्चस्व आपण पाहतोय या सामन्यामध्ये आदर्श इलेव्हन पडलेगाव संघाकडनं. पुन्हा एकदा बॉल होतो यार स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ज्यांनी दुहेरी धाव या चेंडूवरती मिळवण्यामध्ये यश मिळालं होतं. तो फलंदाज जितेश ऑन स्ट्राईक. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस चेंडू फायदा घेता येत नाहीये. क्षेत्ररक्षक जरूर आले होते मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर नो मॅच लँडला हा चेंडू पडला आणि दोन धावा या चेंडूवरती अंकित करत असताना तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आती घाई संकटात नाही. वन मोर बॅट्समन आउट अँड बॅक टू द डग आउट. धक्का क्रमांक 5 जयदुर्गा रोहिंजन टीमला. हॅलो चेक. तर जाऊयात आपण मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. गोलंदाज तयार आणि यावेळेस मात्र एक खूप चांगली लाईन एक्झिक्यूट करत असताना नेक्स्ट मॅच बिटवीन आपण पाहणार आहोत. पहिल्या फेरीची दुसरी लढत असेल सोनारपाडा विपक्ष दिवा. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करता यायचंय. एक जबरदस्त आयोजन आपण पाहतोय आदर्श इलेव्हन पडले संघाकडनं. आदर्श चषक 2022 हे पर्व. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवरती. षटकातला पुढचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन खूप चांगला फटका बॅक टू द बॉलर ड्राईव्ह पाहायला मिळाला. थोडस क्षेत्ररक्षण फंबलिंग दाखवत असताना ही दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली आणि दोन धावांच्या नंतर एकूण धावसंख्या अंकित केली धावफलकावरती.
फलकती धावा झड़कता है त्या सोळा धावा आपण पाहतोय। प्रल्हादजी ठाकूर आणि सचिनजी ठाकूर यांच्या शुभाशय मात्र आपण नाणेफेक यानंतर करणार आहोत। गोलंदाज सय्यार पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय। गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय आणि यावेळेस मात्र पंचांनी दंडित केलंय। इट इज वाईड ऑब्स्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू। धावसंख्या 19 आपण पाहू शकतो। एक जबरदस्त मॅच रंगताना पाहायला मिळेल। काही अंशी मात्र आपण पाहिलं तर वर्चस्व आणि आता मात्र इंटू द ब्लॉक होल खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे। क्षेत्ररक्षण अप्रतिम। वन मोर विकेट डाउन। बॅट्समन बॅक टू द डग आउट। जय दुर्गा रोहिंजन। भारतीय संस्कृतीची ओळख अतिथी देवो भव आपण नेहमी पाहत असतो आणि या स्पर्धेला लाभलेले आमचे मान्यवर सन्माननीय त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीने केला जाईल। ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये सुरू आहे। तत्पूर्वी आपण वळूयात सन्मान समारंभाकडे। आपण मान्यवरांना विनंती करतो आपण यायचं आहे। सन्मान करणार आहोत आपण सन्माननीय प्रल्हादजी ठाकूर यांच्या हस्ते, सन्माननीय गोपीनाथजी खरबे साहेब यांचा शुभ सन्मान आपण सर्वप्रथम करणार आहोत। मी त्यांना विनंती करतो आपण यायचं आहे। आमच्या टॉस बॉक्समध्ये त्यांचा शुभ सन्मान केला जाईल। प्रल्हादजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते, गोपीनाथजी खरबे साहेब आमचे पडलेगावचे, त्यांचा शुभ सन्मान। मायेची प्रेमाची शॉल आणि तदनंतर मात्र एक सुंदरसं तुळशीचं रोपटं देऊन त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। आदर्श चषकाचं हे दमदार आयोजन आपण पाहतोय। एक जबरदस्त ही स्पर्धा आणि मान्यवरांचा शुभ सन्मान आपण पाहतोय। यानंतर सचिनजी ठाकूर यांच्या शुभाशय आपण दिलीपजी नारायण पाटील साहेबांना मी विनंती करतो आपण यायचंय। आपला शुभ सन्मान या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीने केला जाईल। तर वळूयात आपण मॅचच्या दिशेने। एक जबरदस्त मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळेल। चौथं षटक मात्र आता सुरू होतोय आणि चौथ्या षटकाची सुरुवात गोलंदाज सज्ज होतोय। भावेश गोलंदाजी मार्गवर ज्यांनी मात्र हाताळलं होतं षटक दुसरं आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या। पाच धावा त्यांनी मात्र खर्च केल्या होत्या। तो भावेश गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय। पुन्हा एकदा पहिलाच बॉल यावेळेस मात्र बॅटचा चांगला संपर्क होत नाहीये। एकदा वेगाने कम्प्लीट होईल का? कॉर्नरचा क्षेत्ररक्षक आहे। दुसऱ्या धावेची संधी निर्माण झाली होती मात्र त्या संधीचं सोनं करण्यामध्ये अपयश येतंय आणि जस्ट सिंगल स्कोर मूव्ह ऑन। धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते या एका धावेच्या अंती 20 या आकड्यावरती। 20 ऑन स्कोर कार्ड आपण पाहू शकतो। धक्क्या मागून धक्के बसले होते आणि ती धक्क्यातनं सावरण्याची जबाबदारी या जोडीवरती असेल। स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपण पाहू शकतो सुशांत। पुन्हा एकदा बॉल होतो यार। पहिल्या चेंडूला सिंगल खर्च केली आणि दुसरा चेंडू आपण पाहिला तर थोडासा दिशेपासून भरकटतोय। पंचांनी दंडित केलाय हा चेंडू वाईड। या धावसंख्येवरती 1 आपण भर पडताना पाहूया आणि धावसंख्या 1 सरकेल पुढे 19 या आकड्यावरती। पंच आपण पाहिलं तर प्रसादजी सहस्त्रबुद्धे सर आणि पंच निर्भयजी इकारे क्रिकेट विश्वामध्ये बाळा इकारे नावाने त्यांना आपण ओळखतो। दोन ऑफिशियल पंच या स्पर्धेसाठी। गतीमध्ये परिवर्तन। चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न। मिस्टरमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे। जेलची संधी। संधीचा सोनं। सुपर कॅच। बॅट्समन बॅक टू द डगआउट।
वैभव पाटील आपण पाहू शकतो पुन्हा एकदा बॉलत यार बॉलिंग मार्ग वरती भावेश खूप चांगला षटक हातात आपल्या संघासाठी वेगवान ते सर्रार चेंडू खूप चांगली लाईन हाताळली जातीये आणि येणारा मात्र हा डॉट बॉल अडचणींचा डोंगर मात्र उभारतोय आपण पाहिलं तर जय दुर्गा रोहिंजन संघासाठी प्रत्येक फलंदाज मैदानामध्ये जातोय मात्र लौकिकाला साधीशी कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जर लौकिकाला चांगली कामगिरी तुम्हाला करायची असेल तर मैदानामध्ये ठाण मांडणं गरजेचं आहे, मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे, मैदानामध्ये थांबून संघाच्या धावसंख्येमध्ये भर घालणं गरजेचं आहे. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळेल, फटका एक्झिक्यूट केलाय लॉंगांचा क्षेत्ररक्षक येतोय, एकच धाव फक्त मिळते आणि या एका धावेच्या नंतर धावसंख्या एक ने सरकते पुढे एकूण धावा लागतात धावफलकावरती 22 धावा आपण पाहू शकतो 22 ऑन स्कोर कार्ड 22 धावा आपल्याला पाहायला मिळेल 22 षटक क्रमांक सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 22 धावा षटक क्रमांक चौथ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खूप चांगली गोलंदाजी आदर्श इलेव्हन पडले संघाकडनं आपण पाहू शकतो. वर्चस्व शेवटपर्यंत सिद्ध करण्याचा प्रयत्न आणि खूप चांगली लाईन जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय गोलंदाज भावेश यांच्या माध्यमातून आणि येणारा मात्र हा निर्धाव चेंडू पडले संघांनी निश्चितपणे दाखवलंय की आमच्याकडे गोलंदाजीची धार जी आहे पहिल्या षटकापासून जी होती ती चौथ्या षटकामध्ये देखील कायम आहे किरण सर आणि शेवटच्या षटकामध्ये देखील ते कायम करण्याचा प्रयत्न असेल आदर्श इलेव्हन पडलेगाव संघाच्या गोलंदाजाकडनं. यावेळेस मध्ये अजून एक वेगवान चेंडू खूप चांगली लाईन हाताळली आहे, धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता मात्र खूप चांगलं यष्टीरक्षण देखील दाखवलंय आणि आता मात्र येणारा हा डॉट बॉल षटक क्रमांक चौथ्याची सांगता होते. चार षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त धावसंख्या धावफलकावरती 22. तर यानंतर जी लढत असेल पहिल्या फेरीची दुसरी लढत आपण पाहणार आहोत सोनारपाडा विपक्ष दिवा. तर दोन्ही संघांना विनंती असेल आपण पाहिलं तर या षटकानंतर तुम्हाला नाणेफेकीसाठी येणं गरजेचं असेल. पाचव्या षटकाची आपण सुरुवात पाहतोय, मान्यवरांचा शुभ सन्मान देखील केला गेला. आपण पाहिलं तर सन्माननीय प्रल्हादजी ठाकूर आणि सन्माननीय सचिनजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते एक जबरदस्त सामना. शेवटचं षटक गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंग एंडला मात्र बॅट्समन पाहायला मिळेल आशिष आपण पाहू शकतो. अक्षय आणि आशिषचा सामना रंगतो या शेवटच्या षटकामध्ये. बॉल होतो यार आमच्या मुख्य व्यासपीठाच्या इनकडनं. पहिलाच बॉल यावेळेस मात्र एक चांगला फटका आणि आता मात्र धमाका चेंडू सीमारेषेबाहेर एक जबरदस्त स्ट्रोक या स्पर्धेतला पहिला षटकार. किरण सर शेवटच्या षटकाची सुरुवात आतापर्यंत जे वर्चस्व होतं ते मोडीत काढण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू सीमारेषेबाहेर षटकार. यावेळेस मात्र वेगवान ते सर्रार चेंडू एक चांगला कमबॅक ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग पाहायला मिळालं आणि येणारा मात्र हा डॉट बॉल जरूर सिद्ध केलेला आहे. बारी बारी सबकी वारी कभी तुम्हारी तो कभी हमारी जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. उर्वरित चार चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या षटकाचा विचार केला पहिला चेंडू सीमारेषेबाहेर फेकून जरूर दिला. धावसंख्या धावफलकावरती 28 ऑन स्कोर कार्ड. धक्क्या मागून धक्के जरूर बसले होते मात्र शेवटच्या षटकामध्ये एक चांगला संघर्ष करण्याचा प्रयत्न. चांगला फटका, व्हॉट अ शॉट, वन मोर क्रॅकिंग हिट, चेंडू सीमारेषेबाहेर षटकार.
वर्चस्व सिद्ध केलं होतं, मात्र शेवटच्या षटकामध्ये त्यांचा संघर्ष त्यांना करायला भाग पाडलाय स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन. आपण पाहिलं तर ज्याच्या बॅटमधनं दोन उत्तुंग धमाके आपल्याला पाहायला मिळाले स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आशिष. आता मात्र षटकाचा विचार केला, तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, तीन चेंडूंमध्ये काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पाहणं गरजेचं आहे. बॉल होतं यार, पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती वेगवान चेंडू, चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न लॉंगरला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी आली आहे आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली जाईल आणि धावसंख्या एकूण जाऊन पोहोचते धावफलकावरती. धावा लागतात त्या तीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 36 ऑन स्कोर कार्ड. षटकाचा विचार केला तर तब्बल दोन षटकार या षटकामध्ये पाहायला मिळाले आणि एका बाजूने आपण पाहिलं तर जे वर्चस्व होतं ते मोडीत काढण्याचा प्रयत्न काही प्रमाणामध्ये सक्सेस जरूर झालाय. शेवटच्या षटकामध्ये मोठ्या फटक्याची नितांत गरज होती आणि ते फटके आले आहेत. सन्मान्य मिलिंदजी पाटील साहेब आणि सन्मान्य सुभाषजी ठाकरे साहेब यांना मी विनंती करतो, आपण या एसआय व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आयोजन समितीच्या वतीने. लोअर फुलटॉस चेंडू आणि अजून एक धमाका, व्यासपीठाला सलामी, चेंडू सीमारेषेबाहेर, A1 क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. शेवटच्या षटकामध्ये मात्र काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळतीये. फलंदाज आपण पाहिलं तर आशिष आग ओकणारी फलंदाजी करतोय आशिष शेवटच्या षटकामध्ये. मात्र आशिष जर या आधीच्या काही षटकांमध्ये जर आशिषच्या माध्यमातून असे फटके आले असते तर धावसंख्या निश्चितपणे उभारलेली पाहायला मिळाली असती. मात्र हरकत नाही आहे, इथूनही संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अजून एक धमाका आपल्याला पाहायला मिळेल का पुन्हा एकदा. वेगवान ते सर्रार चेंडू, एक चांगला कम बॅक करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय आणि आता मात्र फलंदाजाला आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीचा संघर्ष आपण या षटकामध्ये पाहिला आणि सुनील पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपण जाऊयात. स्कोर कार्ड वरती पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, ती एकूण धावा लागतात त्या, एक फायटिंग टोटल आपण जरूर म्हणू शकतो. आपण पाहिलं तर जयदुर्गा रोहिंजन संघाकडनं 42 धावा झालेल्या जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 43 धावांची गरज असेल. आपण पाहिलं तर आदर्श 11 पडले संघाला. जेव्हा सामन्याची सुरुवात आपण पाहूयात, उत्तरार्ध जेव्हा सुरू होईल तेव्हा ऐकूयात रवी मुंबईचा एक जबरदस्त आवाज, सन्माननीय किरणजी मस्कर. तत्पूर्वी वळूयात आपण सत्काराकडे. पुन्हा एकदा विनंती असेल आमच्या सन्माननीय प्रल्हादजी ठाकूर आणि सचिनजी ठाकूर यांना विनंती असेल आपण उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान करायचा आहे. मी विनंती करतो सन्माननीय सन्माननीय यशवंत कचरू पाटील यांना विनंती करतो आपण या सन्माननीय यशवंतजी कचरू पाटील साहेब यांना विनंती करतो आपण यायचंय. आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. यानंतर आपण शुभ सन्मान करतोय आमच्या उपस्थित मान्यवरांचा टॉस बॉक्समध्ये. यानंतर रामदासजी गणा म्हात्रे यांना देखील विनंती करतो आपण देखील यायचंय. आपला देखील शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे सचिन ठाकूर यांच्या शुभास्ते. यशवंत कचरू पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. यानंतर रामदास
गणा म्हात्रे साहेबांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। एक जबरदस्त मैच रंगताना आपण पाहतोय आणि मान्यवरांचा शुभ सन्मान देखील सुरू आहे। यानंतर प्रभाकर जी रामा पाटील साहेबांना विनंती करतो आपण या आपला शुभ सन्मान देखील आयोजन समितीच्या वतीने केला जाईल। त्यानंतर रामजी कुंभार साहेबांना विनंती करतो आपण या आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे। यानंतर 40+ से उपकर्णधार सन्माननीय प्रल्हाद जी मारुती पाटील साहेबांना विनंती करतो आपण यायचंय। प्रल्हाद ठाकूर यांच्या शुभास्ते हा सन्मान होईल। प्रल्हाद मारुती पाटील साहेब यांना विनंती करतो आपण यायचंय। यानंतर रामचंद्रजी गोविंद भोईर यांचा देखील शुभ सन्मान होईल। त्यानंतर पडलेगावचे 40+ संघाचे संघनायक सन्माननीय ज्ञानेश्वरजी बेंडू म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान होईल। आणि पडलेगावचे सन्माननीय वाल्मिकजी कान्हा गायकवाड यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं आणि आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे। जाऊयात आपण किरण सरांकडे ऐकूयात सामन्याचा उत्तरार्ध काय घडतंय काय घडतंय काय घडेल काय बिघडेल आणि कुठला संघ सामना जिंकेल ऐकूयात किरण सरांच्या एका जबरदस्त आवाजात। धन्यवाद। नक्की पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार इथे केला जातोय। अतिथी देव भव या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि मान्यवरांचा मात्र मान सन्मान सत्कार केला जातोय। खरं तर ग्रामस्थांचा सत्कार हे पहिली गोष्ट असते कारण की हे गावकरी असतात जे प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी उभे असतात। हे गावकरी असतात जे क्रिकेटचे धडे आपल्याला गिरवायला शिकवतात आणि ते ग्रामस्थ मात्र व्यासपीठावरती आले। त्या ग्रामस्थांच्या व्यासपीठावरती आल्याने या व्यासपीठाला मात्र शोभा दिसली। या आयोजनाला मात्र चार चांद दिसल्या। एका साईडला आदर्श पडले संघ 43 धावांचं आव्हान तर दुसऱ्या साईडला जय दुर्गा दोहिंजन संघ पहिला चेंडू मात्र मैदानामध्ये ओवर द विकेट। पहिला चेंडू वरती परफ्युम बॉल मात्र बघायला भेटतोय। बाउन्सर चेंडू अगदी या पहिला चेंडू आपण पाहिलं तर जाता जाता या मातीचा सुगंध देऊन जातोय। काना शेजारून जाताना जागते रहोचा इशारा देतोय आणि इथं मात्र मॅचला सुरुवात झाली 43 धावेचं आव्हान। खरं तर पहिल्या चार षटकांमध्ये आपण पाहिलं ज्या पद्धतीने आदर्श पडले गावातील या गोलंदाजांचा येस 43 अंपायर येस गोलंदाजच्या ऍक्शन वरती जरूर लक्ष असेल। थर्ड अंपायर आपण पाहिलं तर मैदानामध्ये जरूर जात आहेत मात्र गोलंदाज अक्षरशः 6 फुटावरून चेंडू मात्र मैदानामध्ये आदळताना बघायला भेटते। पहिला चेंडू बाउन्सर मात्र जरूर बघायला भेटला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र परफ्युम बॉल काना शेजारून जाताना अक्षरशः इशारा दिला। जाऊया दुसऱ्या चेंडूकडे ओव्हर द विकेट पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती। ओहो गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न वेग 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 आणि वेगावरती स्वार हा गोलंदाज सुरेख गोलंदाजी गोलंदाज आहे की तोफखाना चेंडू टाकतोय की रखरखते आगीचे निखारे टाकतोय। आदर्श पनवेल मधून खेळताना पाहिलं या गोलंदाजाला तेव्हा देखील दबदबा या गोलंदाजा मात्र जरूर आहे। 43 धावेचं आव्हान सहजासहजी मागे हटणार नाहीये जय दुर्गा रोहिंजन संघ मात्र समोर दोन हात केले आदर्श पडले संघाने। आता मात्र उत्तर आहे यॉर्कर जरूर टाकण्याचा प्रयत्न फसला जातोय आणि पहा थोडीशी चुकी होते ग्रीप त्याला भेटत नाही मात्र मैदानामध्ये खेळाडू पडला जातोय। होय टाळ्या जरूर येत आहेत त्याच्यासाठी धन्यवाद। पडलेगावच्या 40+ यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक असेल। 40+ एक पाऊल आरोग्याच्या दिशेने तर 40+ला नेहमी सलाम असतो कारण की तरुणांना लाजवेल असं क्रिकेट 40+ बघायला भेटतं। मात्र मैदानामध्ये प्लेयर आपण पाहिला तर पाय घसरून पडला। खरं तर खेळाडू पडत नसतात पडत घडत असतात आणि जेव्हा मैदानामध्ये खेळाडू पडतो मी नेहमी सांगतो पडायचं आहे प्रेक्षकांच्या नजरेसमोर पडा। नजरेतून कधीच पडू नका। नजरेसमोर पडला तर उठून उभा राहू शकतो। नजरेतून जर तुम्ही पडलात तर उठून उभं राहण्यासाठी अख्खा आयुष्य जातं। पहिल्या विकेटचं पतन जरूर झाला मात्र मॅच अजूनही रंगतदार होणार आहे जेवढ्या खोलवरती तुम्ही जाईल। आदर्श पडले संघाचा बॅट्समन बॅटिंग डिपार्टमेंट आहे। सर सेनापती जरी बाद झाला तरी अजून खूप सर सेनापती अजून खूप ट्रम्प कार्ड आदर्श पडले संघाचे बाकी आहेत। मॅच टफ होणार आहे।
हो पास पल्लू स्कोप सुरेख चेंडू ट्रैवल होते फाइन लेग च्या दिशेने टप्पा 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 येस या चेंडू वरती येतोय खनखनी चौकार डीजे पल्लू स्कूप मात्र बघायला भेटतोय आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर हात मात्र खोललेत फलंदाज आपण पाहिलं तर वैभव हो इथे देखील सुरेख अगदी कवरच्या डोक्यावर चेंडू जातोय आर पार फरार हा देखील येतोय खनखणीत चौकार पहा अगदी सुई मधून जसा दोरा विणला जातो तसा हा चौकार जातोय आणखीन एक चौकार आला तर 40+ तयार आहे 1001 रुपयाचा पारितोषिक असेल होय ही रक्कम खरं तर 1000 रुपयाची असली तरी पाठीवरची मोठी थाप असते 40+ कौतुक करेल ज्या पद्धतीने तरुण वर्गाच्या मागे हा 40+ सदैव आहे टाळ्यांचा आवाज टाळ्यांचा कडकडाट पाठीवरची थाप येते तू शेर मी सव्वा शेर हे दाखवणारी मॅच मात्र मैदानामध्ये बघायला भेटते ओव्हर द विकेट पुन्हा एकदा पहा पुन्हा एकदा इथे मात्र पडला जातोय अगदी या चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग स्टॉपच्या दिशेने टप्पा टप्पा येस एकदा टाळ्यांचा आवाज टाळ्यांचा कडकडाट सिट्ट्या होऊन जाऊ द्यात कारण की हॅट्रिक चौकाराचा इथे रेकॉर्ड केला जातोय आदर्श क्रिकेट क्लब पडेगाव पडलेगाव आयोजित आदर्श चषक 2022 मध्ये पहा पहिला चेंडू चौकार दुसरा चौकार तिसरा चौकार चारचा पाडा याला म्हणतात जो गोलंदाजाला दाखवला जातोय पल्लू स्कूप त्याच्यानंतर स्क्वेअर फटका बघायला भेटला त्यानंतर कव्हर ड्राईव्ह आणि त्यानंतर लेट कट सुरेख संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 13 घरामध्ये 13 राईट 12 च्या घरामध्ये 12 धाव संख्या मात्र बघायला भेटते सुरुवात काय केली पहिल्या दोन चेंडूवरती दबदबा होता गोलंदाजाचा पहिल्या दोन चेंडूवरती आगीचे निखारे बघायला भेटले पहिल्या दोन चेंडूवरती वेग बघायला भेटला नियंत्रण बघायला भेटलं पहिली विकेट माघारी गेली आणि त्यानंतर फलंदाज वैभव चारचा पाडा अक्षरशः त्याला पाठ आहे हे दाखवून देतोय आणि मॅच अशीच होणार आहे शेवटपर्यंत पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या 12 घरामध्ये 12 लॉस ऑफ द 1 विकेट येस सर जाऊयात बॉलिंग मार्कवरती जिथे प्रथम बॉलिंग मार्कवरती आपण पाहतो तैनात आहे ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर मॅच पहिला चेंडू गोलंदाज आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने वेग मात्र धारण केला होता 43 धावेचं आव्हान आहे हे 43 धावेचं आव्हान पार करत असताना मात्र असे काटे हे काचा मैदानामध्ये आणि तुमच्या वाटेमध्ये जरूर टाकले जातील पुन्हा एकदा राऊंड विकेट हो फुलटॉस चेंडू फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न एक धाव त्याच वेगाने मात्र कंप्लीट केले आणि लॉंगॉनच्या दिशेने मात्र सेक्टर रक्षण कंप्लीट केलं जातं या एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट होते जमायची बाजू आपण पाहिली तर आदर्श पडले या गावासाठी आदर्श पडले या संघासाठी मात्र वैभवची बॅट इथे बोलते वैभवच्या बॅटिंगमधून धावा येत आहेत वैभव हात खोलतोय पहा उभी राहण्याची पद्धत पहा आर्म्स पहा ताकद पहा मनगट पहा मनगटाच्या जोरावरती मात्र खेळत असताना हो पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न डोक्यावरती गेलेले हात म्हणजे चेंडू अगदी यष्ट्यांच्या जवळून जातोय इथे कम बॅक करतोय गोलंदाज ज्या पद्धतीने राऊंड विकेट टाकत असताना मात्र रूम तयार करण्याचा प्रयत्न करतोय धावसंख्या अजूनही 13 घरामध्ये स्थिर आहे सुरुवात चांगली झाली असं म्हटलं जातं वेल बिगिन इज हाफ डन चांगल्या कामाची सुरुवात चांगली झाली तर अर्ध काम झालंय असं म्हटलं जातं मात्र हे काम अजून अपूर्ण आहे ओहो कट आहे पुढे टप्पा पडलाय चेंडू अगदी लॉंग स्टॉपच्या दिशेने पुन्हा एकदा जातोय 4 धावांसाठी ते संधी होती येस डीजे येस 3 षटकार आला 2000 रुपयाचं पारितोषिक गोपीनाथजी खरबे साहेब यांच्याकडून आणि हॅट्रिक चौकाराला 501 रुपयाचं पारितोषिक 40+ यांच्याकडून येस पैशांचा पाऊस पैशाची उधळण आणि ओहो हा देखील चेंडू बॅटीवरती मात्र येत नाही क्षेत्ररक्षक तिथे डीपी विकेटच्या दिशेने जरूर तैनात आहे एक धाव दुसऱ्या धावेसाठी थांबवलं जात्या ज्या पद्धतीने विद्यमान जोडी मात्र मैदानामध्ये पाहतोय एका साईडला आपण पाहिलं तर सागर आणि वैभव या खेळपटलावरती मात्र आकड्यांचा खेळाचा संसार मात्र थाटला मी म्हणेल आणि पार्टनरशिप येणाऱ्या वेळेमध्ये डोकेदुखी जरूर ठरू शकते जास्तीत जास्त वेळ या पार्टनरशिपने थांबणं म्हणजे डोकेदुखी असेल ती म्हणजे जयदुर्गा रोहिंजन या संघासाठी ओ हाफ ट्रॅकर वरती पूल जरूर होता 1 सेकंड कॅच इथे ड्रॉप होते
मी म्हणेल कॅच ड्रॉप होते, इत्या महत्त्वाची विकेट होती आणि त्यानंतर आपण पाहिलं तर काहींचे हात कमरेवरती, काहींच्या डोक्यावरती, काहींच्या कपाळाला मात्र आटे आलेत. महत्त्वाची कॅच ही होती, ही कॅच सुटते ती म्हणजे सागरची. आणि ही कॅच सुटल्यानंतर सागर आणि वैभव ही जोडी अशीच मैदानामध्ये खेळत राहिली. हा सामना पुढे घेऊन झाला तर ही कॅच येणारा आठवडाभर, महिनाभर, वर्षभर, 365 दिवस मनाला टोचेल, एखादा ब्रेकअप परवडेल. परत पुढच्या वर्षी वाट बघा आदर्श चषक 2022 ची. आणि ज्या पद्धतीने धावसंख्या 19 घरामध्ये, ओहो हा देखील सुरेख गुडघेट एकून मारण्याचा प्रयत्न स्वीप फटका सादर केला होता. मात्र गोलंदाजाचं कौतुक करेल ज्या पद्धतीने कमबॅक केला, ओळखलं, साधलं, पाहिलं आणि त्यानंतर फॉलो केलं आणि धावसंख्या मात्र 19 घरामध्ये स्थिर आहे. 19 लॉस ऑफ द वन विकेट, येस, आणि 19 धावा, त्या म्हणजे आदर्श पडलेगावाचे आपण पाहतोय. आदर्श पडलेगाव खरं तर सर्व ग्रामस्थ आहेत, खेळ पाहत आहे, 40+ आहे, पैसा लावला जातो, क्रिकेट आहे, पैशाची उदाहरण, पैशाची खरडपट्टी केली जाते आणि पैसा लावल्याशिवाय मॅच पैसा वसूल होत नाही. पैसा वसूल मॅच आहे. एका साईडला जिंकण्याचा आनंद तर दुसऱ्या साईडला हारण्याची भीती आहे. या दोघांमधला क्षण टेन्शनवाली मात्र क्रिकेटची खेळपट्टी आहे. आजच्या दिवसामध्ये खेळपट्टीचा अंदाज घेतला, सुंदर खेळपट्टी बनवली, अक्षरशः गोलंदाज आणि फलंदाज दोघांना उपयुक्त खेळपट्टी बघायला भेटते आणि सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांच्या प्रेमामध्ये पडलेली ही खेळपट्टी जसा जसा वेळ पुढे जातोय फलंदाज मात्र इथे हात खोलतायत. 2 षटकांचा खेळ संपला जातोय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 19 घरामध्ये बघायला भेटतोय. यानंतर मॅच पाहिली तर श्री गणेश क्रिकेट संघ दिवा वर्सेस सोनार पाडा या दोन संघांमध्ये टॉससाठी यायचंय तिसऱ्या षटकामध्ये. दोन्ही संघाचे कॅप्टन्स, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत येस असेल तर तिसऱ्या षटकामध्ये आपण टॉससाठी यायचे, टॉस का बॉस या व्यासपीठावरती जाऊयात. बॉलिंग मार्कवर जिथे गोलंदाज प्रतीक ओव्हर द विकेट, तिसरं षटक. हो, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी गफलत होते, चुका होत आहेत आजच्या दिवसामध्ये. हा चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, 4 धावांसाठी हा चौकार आणि या चौकारानंतर ते धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 23 घरामध्ये. 23 लॉस ऑफ द वन विकेट, येस डीजे. एक एक धाव खूप महत्त्वाची असते इलेक्शनमध्ये, एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला, क्रिकेटमध्ये एका धावेला जे महत्त्व असतं ते शेवटच्या क्षणाला तुम्हाला समजलं जातं. एक एक धाव हातातून निसटत्या. हो, पुन्हा एकदा सुरेख फटका, केवळ फटका बघायला भेटतो, चेंडू ट्रॅव्हल होते पॉईंटच्या दिशेने, या क्षेत्ररक्षण मात्र जरूर केलं जात्या. ओ विघ्नेश आपण पाहिलं तर अक्षरशः ज्या वेगाने मात्र धावत आला आणि बॉल मात्र कलेक्ट केल्यानंतर लगेच मात्र फेकी करत असताना 2 धावा मात्र तिथे कंप्लीट करण्यात येतात आणि या 2 धावेनंतर धाव संख्या 25 घरामध्ये मात्र बघायला भेटते. 25 हो, सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक अगदी हळूवारपणे येतोय, बॉल पकडतो, एकच धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते, एकच धाव. सध्याच्या काळामध्ये सोन्यापेक्षा जास्त काय महाग आहे हे विचारलं तर ती एक धाव आहे. सोन्यापेक्षा जास्त किंमत या एका धावेले सध्याच्या काळामध्ये आणि एक धाव धावाधाव होते. 26 धावा, 26 स्कोर कार्डवरती मात्र बघायला भेटतात. ओहो, सुरेख मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर, ही आहे स्वैर मारा वाईटच्या दिशेने आणि या एका धावेने 27 धाव संख्या बघायला भेटते. 43 धावेचं आव्हान आणि 43 धावेचं आव्हान पार पडत असताना मात्र आतापर्यंत 2 मिसफील्ड बघायला भेटतात. या बाबतीत नक्की चर्चा करणार आहोत शेवटच्या सत्रामध्ये. मात्र ज्या 2 मिसफील्ड झाले, जिथे 8 धावा आतापर्यंत खर्च झाले, 2 कॅचेस ड्रॉप होताना पाहिल्या, म्हणजे सांघिक खेळ मात्र आज थोडासा कमी बघायला भेटतोय. हो, यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने जाऊया जिथे क्षेत्ररक्षक आहे, मात्र तोपर्यंत एक धाव मात्र मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. चेंडू आतापर्यंत मात्र बघायला भेटल्या, तिसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ झाला आणि तिसऱ्या षटक जसं संपेल तसं दोन्ही कॅप्टन्स आपण यायचं आहे. श्री गणेश क्रिकेट संघ दिवा आणि त्याचबरोबर सोनारपाडा संघ, दोन्ही विद्यमान संघ आहेत, दोन्ही तारे सितारे असलेले संघ मात्र दुसऱ्या लढतीसाठी खेळतील. हो, सुरेख फटका कवरच्या डोक्यान, चेंडू ट्रॅव्हल होतोय अगदी गॅप मधून 4 धावांसाठी. उडणाय तो पेरो मे जुते नाही, इरादो मे पंख रखो, पंख लावले त्या चेंडूला. सुरेख फटका डीजे.
त्याची गफलत होत्या, दुसरी धाव थांबवली जाते. एका साइडला सागर तर दुसऱ्या साइडला पण पाहतोय वैभव, एका साइडला आड तर दुसऱ्या साइडला विहीर. चेंडू टाकायचा कुठे, धावा मात्र खर्च होतात. टॉस साठी यायचे दोन्ही कॅप्टन्स, श्री गणेश क्रिकेट संघ दिवा संघ आणि सोनारपाडा संघ दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी यायचे. ज्ञानेश्वर जी मात्र यांना विनंती करतो आपण या टॉस आपल्या शुभ हस्ते केला जाईल. एका बाजूला संघ असेल सोनारपाडा आणि दुसऱ्या बाजूला संघ असेल दिवा, दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल यायचंय. नाणेफेकीचा कौल होईल 40+ चे कॅप्टन. आपण पाहिलं तर त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला संघ असेल दिवा, दुसऱ्या बाजूला संघ असेल सोनारपाडा. बिग फाइट आपण पाहणार आहोत दोन दिग्गज संघाच्या दरम्यान. तर टॉस केला जातोय जयगावदेवी सोनारपाडा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ. आणि टॉस झालाय, टॉस जिंकलाय सोनारपाडा संघाने. नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि काय डिसिजन असेल? पहिले क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षणाच्या मागे काही विशेष स्ट्रॅटेजी काय असेल? नाही स्ट्रॅटेजी असं काय नाही, पण प्रथम क्षेत्ररक्षण केलेलं बरं पडेल. सकाळचं 17 आहे, थोडा खेळपट्टीचा अंदाज येईन आणि नेमकं पूर्ण ग्राउंडमध्ये काय होतं ते कळेल. तुम्ही देखील एक सुंदर स्पर्धा गेल्या महिन्यामध्ये आयोजित केली होती, या आयोजनाबद्दल तुम्हाला काय व्यक्त करायला आवडेल? आयोजन चांगलंच आहे आणि आम्ही या पूर्ण चषकामध्ये नेहमीच खेळतो आणि चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करतो. तर धन्यवाद तुम्हाला, शुभेच्छा. वळूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे सज्जत किरण सर. हॅलो 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 माईक, येस सर. धाव संख्या आतापर्यंत पाहतोय ती मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 33 घरामध्ये. चौथ्या षटकाला मात्र सुरुवात होत्या, चौथं षटक आपण पाहतोय मार्गस्थ असताना. येस सर. हो, यॉर्कर चेंडू खोडून काढला, क्षेत्ररक्षक अगदी जाईल, मात्र त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू आरपार होतोय की काय. क्षेत्ररक्षण मात्र लाजवाब बघायला भेटत्या. पाहता पाहता दोन धावा मात्र बघायला भेटल्या. वा काय धावा, रनिंग बिटवीन द विकेट पहा, चित्याची चाल, हरणाची गती बघायला भेटते. कमेंट कमेंट पेन आणि ऍक्शन या दोन्ही शब्दांचा अर्थ मात्र या दुसऱ्या धावेमध्ये बघायला भेटतोय. 100% एफर्ट्स मात्र आपण पाहिले ज्या पद्धतीने लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक प्रणव पाटील आपण पाहिलं तर दोन धावा जरूर अडवलेत प्रणवने. धावसंख्या मात्र 35 घरामध्ये जाऊन पोहोचते. हो, पुन्हा एकदा वाईडी शॉर्कर आपण पाहिलं तर खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र पुन्हा एकदा प्रणव तिथे आहे. बॉल पकडून लगेच फेकला जातोय. बॅकअप आपण पहा, एक दोन खेळाडू मात्र बॅकअपसाठी जरूर आहेत. येस, धावसंख्या आपण पाहिली तर या एका धावेनंतर 36 घरामध्ये मात्र जाऊन पोहोचते. 36 आव्हान आहे 43 धावेचा, 43 मात्र त्या आव्हान तो संघर्ष मात्र मैदानामध्ये सुरू आहे. हो, पुन्हा एकदा वेग 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 आणि वेगावती स्वारा गोलंदाज, सुरेख गोलंदाजी, बीट होतोय बॅट्समन. आतापर्यंत बोलबाला आहे वैभवचा, मात्र त्यानंतर विषय आणि विषय आणि चर्चा. मात्र गोलंदाज आपण पाहिलं तर प्रथम, मात्र पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक प्रथम आतापर्यंत टाकतोय. संघासाठी चौथं षटक घेऊन येत असताना 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय आणि या 3 चेंडूवरती 3 धावा खर्च केलेत प्रथमने. हो, पुन्हा एकदा स्लॉट मध्ये येतोय, जाऊन पोहोचेल लॉट मध्ये 6 धावासाठी हा उत्तुंग षटकार बिगिट.
आदर्श पडले या गावाचा आणि हार्ड लक बॅड लक जय दुर्गा रोहिण जनसंघ का मॅच बघायला भेटली. आदर्श पडले संघ आपण पाहिलं तर पहिल्याच मॅच मध्ये मात्र विजय प्रस्थापित करतोय आणि त्यानंतर मात्र जय दुर्गा रोहिण जन या संघाला मात्र पराभूत करतोय आणि मॅन ऑफ द मॅच अर्थात तुमच्या समोर घेऊन या अर्थातच मॅन ऑफ द मॅच जाऊयात अगदी थोड्या वेळात अर्थातच मॅन ऑफ द मॅच वैभव यायचा मॅन ऑफ द मॅच साठी.